जुई, पण एवढ्या उंचीवरचा पाईप कसा चढलीस तू? तू एवढी उंची कशी गाठलीस हे ऐकायला आवडेल आम्हाला. सांग बरं जरा डिटेल मध्ये. अहो आला परे, मी ठीक आहे, काही नाही झालंय मला. आणि बाबा कसं आहे ना, काहीही करून वहिनींपर्यंत पोहोचायचं होतं एवढंच माझ्या डोक्यात होतं. आणि मग या विचारात मी पाईप चढून वर कशी आले माझं मलाच नाही कळलं. वा वा वा. अगं पण थँक्यू जुई, तू वेळेत आली नसतीस ना तर प्राजक्ताचं काय झालं असतं माहित नाही. वा वा सुनबाई, खरंच कमाल केली सर तू आज. प्राजक्ता एवढा राग बरा नाही ग तब्येतीसाठी. आज काही झालं असतं म्हणजे? जुई होती म्हणून आज एवढं मोठं संकट टळलं बघ. देसाई मानलं तुला, एवढी मोठी रिस्क घेऊन तू चॅलेंज घेतलं आणि रिझल्ट तुझ्या बाजूने लागला, ग्रेट. या इच्छाधारी लाईफ मुळे आपल्या डोक्याला ताप झाला होता ना, तेच आता आपल्याला आईच्या मनात जागा मिळवून दे असं मला वाटतंय. प्रसाद घ्या. हो अरे म्हणजे काय, तुझे इतका प्रसाद सुद्धा महत्वाचा. आज आमचं हरतालिकेचं व्रत आहे. हा हो आई साहेब, मी कालच फळ आणून ठेवले. हो ना, बरं. अजून सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात घ्या, आजच्या दिवशी देसाई घरातल्या बायका कुठेही बाहेर जात नाहीत. हो आई माहितीये, म्हणूनच मी आधीच लीव ऍप्लिकेशन देऊन टाकले, सो नो प्रॉब्लेम. हे बरं केलंस तू. जुई तू पण आज कुठेही बाहेर जाऊ नकोस. हो आई. बाबा आपल्याला गणपतीचं मखर करायचंय ना. अरे हो, बोलता बोलता उद्यावर आलेत गणपती. मस्त छान आरास तयार करू आपण सगळे मिळून. संध्या सर आपण तयारी लागू. तुम्ही यावर का वेळ मिळाल्यावर. जुई कैलास अचानक मूळ रूपात गेलाय. काय 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 म्हणालीस? नेटवर्क इश्यू आहे वाटत. बरोबर, हा आईचा फोन आहे, नेटवर्क इश्यू आहे. हा बोल काय झालंय. अगं जुई इथे खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. एक मिनिट, तू अशी पॅनिक होऊ नकोस, मला सांग ना की काय झालंय. कैलास अचानक मूळ रूपात गेलाय. का हे तू सांगितलंयस मला, पुढे सांग. अगं मी खूप प्रयत्न करते पण तो पुन्हा मनुष्य रूपात येतच नाहीये. बापरे आई अचानक काय झालं ग? तेच तर कळत नाहीये ना, माझं ना माझं डोकं चालत नाहीये, मला काहीच सुचत नाहीये. तू लवकरात लवकर इकडे ये. आता तेव्हा मला एकतर काही सुचत नाहीये आणि तू इथे आल्याशिवाय काही होणार नाही. तेव्हा तू प्लीज लवकरात लवकर ये. ओके ओके ओके, येते करते काहीतरी. हा चल ठेवते. हा बाय बाय. कैलास काय झालंय तुला, का तू असं झालास? आजच्या दिवशी देसाई घरातल्या बायका कुठेही बाहेर जात नाही. जुई तू पण आज कुठेही बाहेर जाऊ नकोस. तरीच काय अगं, कसं पॉसिबल आहे हे? हो रे आला, त्यांचं खरंच भांडण झालंय. तुला माहितीये आई तर खूप पॅनिक झालीये. नाही नाही नाही,
माझा विश्वासच बसत नाही की तुझे आई बाबा भांडू शकतात. मला परत खरंच भांडण झालंय त्यांचं. तुला विश्वास नाहीये का माझ्यावर? नाही नाही आहे. मला परे भांडण खूप टोकाचं झालंय. मलाच जाऊन ते सोडवावं लागेल. पण ना आईंना कसं सांगू मला कळतच नाहीये. तेच तर मलाही कळत नाहीये. म्हणजे आता कुठे जाऊन हळूहळू आई तुला ऍक्सेप्ट करायला लागले आणि आज लगेच तू. अरे पण आला माझ्याकडे दुसरं काही ऑप्शनच नाहीये. अगं दुसरं ऑप्शन आहे ना, मी स्वतः. तू म्हणजे तुझ्या ऐवजी मी जातो आणि त्यांची भांडण सोडवतो ना. ठीक आहे तू जा, मग डिवोर्स पेपर वर साइन करायला मी जाते. नाही नको, असं पण होऊ शकतं का? अगं पण तू तिथे गेलीस तर इथली सिच्युएशन सिरियस होणार. काय करता येऊ शकतं, काय करू शकतो आपण? हे बघ आईकडे जर तू गेलीस ना तर आई आधी चिडेल. तेच ना. हे बघ जुई, मला कळतंय की तुझं तिथेही जाणं इम्पॉर्टंट आहे, पण इकडे हरतालिका आणि तिकडे भांडण. भांडण? येस भांडण, हेच सोल्युशन आहे. मला परे भांडण झालंय हाच तर प्रॉब्लेम आहे. मग हे सोल्युशन कसं असू शकतं? तुझ्या आई बाबांचं भांडण सोडवण्यासाठी आता इथे आपल्याला भांडावं लागेल. अरे समजून घ्यायचं, समजून घ्यायचं म्हणजे काय करायचं एक्झॅक्टली? हे बघ जुई, तुझ्या सगळ्या एक्सपेक्टेशनची एकदम मला लिस्ट बनवून दे. रोज सकाळी त्या लिस्ट वर टिक करत जाईन मी. हे बघ जुई, अगं तुला उपवास झेपत नाही तर कळत कशाला? अचानक काय झालं या गुणी जोडप्याला? प्राजक्तांनी ट्रेनिंग दिलं की काय यांना? मी जाऊन बघू का? नको नको, शक्य होईल तोवर आपण नवरा बायकोच्या भांडणात न पडलेलं बरं. बघूयात पुढे काय होईल ते. जुई जुई जुई, माइंड युअर लँग्वेज. दिवसभर तुला काम असतात तर मी काय करतो ऑफिस मध्ये? गोट्या खेळतो. वेळ देत नाही. जुए, तुझी नाटक अजिबात चालणार नाही, आगेच सांगून ठेवत आहे. हा जोय जोय, काय फेकायचं नाही, मी पण मारू शकतो. बाबा भांडणात पडायचं नाही म्हणता म्हणता वरून वस्तू अंगावर पडायला लागल्यात. आत्ताच जाऊन बघा लागेल काय ते. चला. दिस इज नॉट डन, दिस इज नॉट डन, दिस इज टू मच, दिस इज नॉट डन. तू फार डोक्यावर बसायला लागलीस जुई, कळलं का तुला? काय करू नाही, इकडे तुझी हा नाही, इकडनं तर ते येत आहे. काय करू काय करू, या पायऱ्यांनी ती गेली, या पायऱ्यांनी ते येत आहे. एकंदर काय आज तुझी वाट लागणार आहे. घ्या एका उषा अजून. आता बघूया, बर्फाने तरी मनुष्य रूपात येतोय का कैलास? एक मिनिट आई, आधी मला सांग बाबा कुठे आहे. अगं हा काय बादलीत ठेवलाय, इथल्या इथे दिसत नाहीये तुला. आई अगं, बाबाला बादलीत टाकलंस तू? अगं मग काय करू, अगं इतका वेळ याला एसीच्या समोर ठेवला तरी काहीही उपयोग झाला नाही. आता बर्फच टाकूया ह्याच्या अंगावरती. पण ऐक ना, मनुष्य रूपात येईल ना नक्की? हा येईल येईल. आज काहीही कारण नसताना ह्याचं हे असं का झालं ना तेच कळत नाहीये मला. आई अगं तू नको ना ग टेन्शन घेऊ. अगं टेन्शन घेऊ नको काय म्हणतेस? आज घरी होतो म्हणून ठीक, जर बाहेर कुठे असतो किंवा तुझ्या घरी असताना असं काही झालं असतं तर? आई तसं झालं तर नाही ना, आई बाबा घरातच आहे. मला ना आता कंटाळा आला या हुकलेल्या इच्छाधारी आयुष्याचा, तर इकडेही नाही आणि धड तिकडेही नाही. हे बघ आई, तू आता हे असे सगळे विचार करत बसू नकोस. मी पटकन हे क्यूब्स बादलीत घालते, म्हणजे बाबाला थंडावा मिळेल आणि तो मनुष्य रूपात येईल. नक्की येईल ना मनुष्य रूपात? आई येईल ग, डोंट वरी. आणि मी आली ना, मी बघते काहीतरी. बाबा थोडा धीर धर, बर्फ नको काय, मारून टाक, मारून टाक, बर्फ टाकून मारून टाक. मला काही होतंय का ग? फरक तर काहीच दिसत नाहीये. माझ्या
बाबा काहीच आवाज ऐकू येत नाहीये. बहुतेक या दोघांचं पॅचअप झालेलं दिसतंय. चला मग आपण खाली जाऊ. उगीच आपला डिस्टर्ब नको त्यांच्या पॅचअपच्या प्रोसेस मध्ये. चल चल. कंटाळा आलाय मला आता ह्या सगळ्याचा. तू मला समजूनच घेणार नशील तर का राहू मी इथे का? शेवटी तू पण टिपिकल नवराच निघालास. बायको म्हणजे घरातली काम वाली बाई हे एवढंच माहितीये तुला. गंधार, अरे हे पॅचअप नव्हतं, हे तर इंटरवल होत. आता परत पुढचं पिक्चर सुरू झालंय. उलट इंटरवल नंतर ड्रामा अजून वाढलेला दिसतोय. अरे तुला जे कन्क्लुजन काढायचं ते काढ. अगं तुझ्याशी बोलणं म्हणजे भिंतीवर डोकं आपडणार. कंटाळा आलाय मला आता ह्या सगळ्याचा. तू मला समजूनच घेणार नशील तर का राहू मी इथे का? शेवटी तू पण टिपिकल नवराच निघालास. बायको म्हणजे घरातली काम वाली बाई हे एवढं. दादा हा डायलॉग जुई त्यांनी मागाशी पण मारला होता ना. हो ना, तेच म्हणतो मी. माझ्या गाण्याला कसं वन्स मोर येत, टाळ्या शिट्ट्या आल्या कि मला परत तेच गाणं गावं लागतं. तस हिच्या ह्या डायलॉगला काय कुणी टाळ्या शिट्ट्या वगैरे वन्स मोर दिल्यासारखं ही परत परत तेच तेच काय बोलतीय. अगं डोकं फिरलाय का तुझा? सारखं सारखं तेच तेच काय रिपीट करतेस? आला जुई, काय चाललंय? किती भांडे तुम्ही दोघ? आला दार उघड, दार उघड आधी. अरे काय म्हणते मी, दरवाजा उघडा. आला अरे दार उघड. आला आला अरे भांडू नका रे आमच्यासारखं. अरे भांडू नका. अरे दरवाजा उघडा ना. वहिनीला पण आताच यायचं होतं. मला हे चालणार नाही, सांगून ठेवतोय शेवट. आला मध्ये नका मांडलो. अरे दरवाजा उघड. हॅलो ऐक ना. हॅलो हॅलो काय करतेस तू? अगं हॅलो हॅलो छेटते का? आता हा लास्ट ऑप्शन. फ्रीज मध्ये जाऊन सुद्धा बाबा मनुष्य रूपात नाही आला ना तर. सावकाश अरे काय होतंय बाबा? सावकाश अरे भांडू नका. मला बरे काय झालंय काय भांडायला? आज हरताळकेचा दिवस आहे, निदान आज तरी असे वागू नका रे. मला नाही हिला दंगा. कुठे आहे ती? ही काय तोंड बघून बसले बघा. सुई सुई अग सुई काय झालंय सांग बरं मला. आलाप काही बोलला का तुला? हा जुई आलाप तुझ्याशी नीट वागत नाहीये असं वाटतंय का तुला? जुई तू नीट बोल ना जरा तर कळेल ना मला. अगं जुई नीट बोल ना. गंधार सांग ना हिला नीट बोलायला. आणि आईने सांगितलं ना म्हणून मी इथे आले यांच्याशी बोलायला. मला काय हौस नव्हती यांची भांडणं सोडवायची. हिला सांग नसेल बोलायचं ना तर नको बोलूस. प्राजक्ता तू जा रे जरा. अगं हॅलो हॅलो आला तुमची जी काय भांडणं आहेत ना ती पटापट मिटवून टाका. आई आली ना तर मॅटर अजून सिरियस होईल. हा हे बघ जुई चला. तुला शेवटचं चालतोय. दाद्या तू कशाला रे एवढे झोल करून ठेवतोस? काय करू रे, माझ्याकडे ऑप्शनच नव्हता. हे बघ दाद्या, मावशी वर यायच्या आज जर जुई बहिणी आली नाही ना तर विकेट पडेल आज सगळ्यांची. बाबा तू ओके
बाबा अरे हे असं अचानक काय झालं, काही गडबड झाली का? बडबड? अरे बडबड नाही, गडबड बर्फ झाला होता माझा, कुठून मेलो असतो आज मी? अरे पण काही केलं, तू मनुष्य रूपात यायला तयारच नव्हतास ना? हा म्हणून मग आमच्याकडे हाच लास्ट ऑप्शन होता. काही दया माया आहे की नाही? सॉरी सॉरी बाबा, खरंच सॉरी. हुकलेल्या आयुष्यामुळे आयुष्यात उठायची वेळ आली होती. देवा काय ती एकदाचीच वाजवून टाक. कैलास काय बोलतोयस? पुंगी पुंगी म्हणायचं होतं मला. तुम्हा नागडीना ना पेशन्सच नसतो. थोडा वेळ घेऊन काम केलं असत ना आईस्क्रीम झालं नसत माझ. अरे वेळच तर नाहीये बाबा. हा बोला राग. हा जुई काय सिच्युएशन आहे तिथे, कधी येतेस तू? हो हो आताच आताच मिटले आई बाबांचं भांडण, येतेच आहे मी. प्लीज लवकर ये ग, इकडे वेगळाच प्रॉब्लेम निर्माण झालाय. काय? अगं उद्या गणपती येणार आहेत ना, म्हणून प्राजक्ता वहिनी घरातल्या प्रत्येक रूम मध्ये गोमूत्र शिंपडते. हा पण त्याचं काय? अगं असं काय करतेस, प्राजक्ता वहिनी आपल्या रूम मध्ये पण येणार. अरे बापरे. हो रे. म्हणून सांगतोय तुझी प्राजक्ता वहिनी बेडरूम मध्ये येण्या अगोदर तू इथे पोच, नाहीतर खूप मोठा प्रॉब्लेम होईल तुझी. बापरे काय झालं का? मला कमी वेळात घरी पोहोचावं लागणार आहे. घरचे म्हणजे आहे ना टाइम बॉम्बच लावून असतात. आता कमी वेळात कशी पोहोचणार आहेस घरी? आई आपलं इच्छादारी रूप तुला वाटतं तितकं प्रॉब्लेमॅटिक नाहीये, तर बघच मी काय करते ते. आई पटकन जा आणि मीठ घेऊन ये. काय? हो आई मला लवकर घरी जायचं असेल ना तर मला मूळ रूपात यावंच लागेल. अरे ही अजून रुसलेलीच आहे की काय? जुई काय ग, आता तरी डोकं शांत झालं का? आणि असं भांडत राहण्यापेक्षा ना एकमेकांना समजून घ्यायला शिका, नाहीतर ह्या अशा मॅरिड लाईफला काहीच अर्थ नसतो. अगं दादा समजून घेतो, गप्प राहतो, म्हणून यांचं लग्न अजूनही टिकून आहे. वहिनी आपल्याला सांगते. हला तू पण ना जाऊ दे रे. अगं वहिनीला नाही कळणार की आपण दोघं कुठच्या लेवलला जाऊन एकमेकांना सांभाळून घेतो. थँक्यू 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 सो मच. आला आज तुझ्यामुळे खूप मोठा प्रॉब्लेम सॉल्व झालाय आणि तू लवकर येऊन माझा प्रॉब्लेम सोडवलास. पण खरंच कोणीही काहीही बोलू दे, आपण इच्छादारी आहोत आणि आपल्याला त्याचा अभिमान आहे. काय इच्छादारी? इच्छादारी त्या नागिणी वगैरे असतात ना. अरे इच्छादारी म्हणजे आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात असं म्हणायचं होतं मला. हो हो ते तर खरंच आहे, पण जुई तुझी कमाल आहे, तू खरंच चमत्कारिक आहे. आज एवढं लवकर कशी आलीस तू? ए रिक्षावाला फास्ट होता तरी पण खूप कमी वेळात आलीस तू. ग्रेट. पण ओली कशी झालीस? आला असं काय करतोस? बाहेर पाऊस आहे ना, त्यात मी छत्री पण नव्हती नेली, मग भिजले. पप्पा तू उद्या घरी येणार आहेस, माझ्यामुळे उद्या काही गडबड नकोय घरात, प्लीज मला सांभाळून घे.